भंडारा जिल्ह्याच्या कोथुर्णा गाव येथील गजानन खोकले यांच्या घराचे वास्तुपूजन कार्यक्रमासाठी त्यांचे नातेवाईक व गावातील काही मित्रमंडळी असे जवळपास 200 जण आले होते। दरम्यान सर्वांनी जेवण केले व नंतर सर्वजण आपापल्या घरी निघून गेले। मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी काही जणांना अतिसार व मळमळीचा त्रास सुरू झाल्याने लोकांची गर्दी कोथुर्णा प्राथमिक केंद्रात होऊ लागली। दरम्यान चौकशीअंती वास्तुपूजनाच्या जेवणातून सदर प्रकार घडल्याची बाब समोर आली। यात एकूण 108 जणांसह घरमालक गजानन खोकले यांनाही विषबाधा झाली आहे। वैद्यकीय पथक गावात दाखल झाले आणि 108 लोकांवर प्राथमिक उपचार सुरू केले। यापैकी काही जणांना सुट्टी देण्यात आली असून काहींवर उपचार सुरू आहे। सध्या परिस्थिती नियंत्रणात असून आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे। महाराष्ट्र TV24 साठी मनोज चिजघरे, भंडारा। बिसन खोकले, माझ्या घरी छोटासा एक वास्तुपूजनचा कार्यक्रम आयोजित केला होतो। घराच्या पाठीमागे जे वीर आहे, स्वयंपाकासाठी त्याचा पाणी घेतलं आणि पिण्यासाठी नळाचं पाणी भरलं। रात्री अडीच वाजेच्या दरम्यान मला संडास उलटी चालू आहे। डॉक्टर मधुकर कुंभरे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र मोहदुरा। कोथुर्णा या गावी जेवणातून थोडीशी बाधा झाली असावी असा माझा अंदाज आहे। त्यांना औषध उपचार आमच्या आयुर्वेदिक दवाखाना कोथुर्णा इथे सुरू आहे। तिथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अशोक चुले सुद्धा माझ्यासोबत आहे। आम्ही ज्या घरी झालं, गजाननराव खोकले यांच्या घरी वास्तुपूजनचा कार्यक्रम होता आणि तिथं लोकांनी जेवण घेतलं 4 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत। ही गंभीर रुग्ण नाही, सध्या सर्व परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे आणि त्यांच्यावर आम्ही लक्ष ठेवून आहे। आमच्या टीमकडून पूर्ण गावामध्ये आशाताई, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका यांच्यातर्फे सर्वेक्षण सुरू आहे। ग्रामपंचायतचंसुद्धा सहकार्य लाभत आहे। त्यामधून आम्ही त्यांच्या जेवणाचे सर्व नमुने, पाणी नमुने, स्वच्छ नमुने आम्ही घेतलेले आहे आणि आता प्रयोगशाळेकरता तपासणीसाठी पाठवित आहे। त्याचा अहवाल आल्यानंतर कशामुळे झाला असावा याचा सविस्तर खुलासा होईल आणि तेव्हापर्यंत आम्ही पुन्हा कंटिन्युअस सर्वेक्षण गावामध्ये सुरूच ठेवणार आहे। आमचे जिल्ह्याचे आदरणीय जिल्हा आरोग्य डॉक्टर प्रशांत विके सर यांनीसुद्धा भेट दिली आणि जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिकारी यांनी सुद्धा भेट